इकडे 2013-2014 युतीच्या चर्चा होत होत्या तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा उद्देश होता. आशिष शेलार यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय. आदित्य ठाकरे यांनी 151+ची परस्पर घोषणा केलेली होती. पुत्र लोभानं त्यावेळी युतीमध्ये खडा पडला होता. आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांच्यावरती हा जोरदार निशाणा साधलाय. 2013-14 ज्या वेळेला युतीच्या चर्चा या ठिकाणी होत होत्या त्यावेळेला अमितभाईंशी बोलताना जे उद्धवजी बोलले त्यांची चर्चा झाली त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये दडलेला हेतू हा त्यात स्पष्ट झाला होता. आदित्यजींना येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री करायचं आहे. युतीच्या चर्चा जागा वाटपाच्या 2013-14 चालू असताना परस्पर आदित्यजींनी 151+ शिवसेना ही घोषणा केली. 288 पैकी 151+ अशी जर घोषणा ते करतात तर कशाच्या जीवावर करतात, त्याला आधार काय? आणि म्हणून आदित्यजींच्या साठी असलेला पुत्र लोभ हा युतीमध्ये त्या ठिकाणी 2014 पासून खडा टाकला हे त्यातनं स्पष्ट झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.